मित्रांनो नमस्कार, मी राऊत गंगाधर आणि आज आपण पाहणार आहोत आयटीआयचे ॲडमिशन चालू झालेले आहेत आणि तुम्हाला जर आयटीआयला प्रवेश घ्यायचा असेल तर आयटीआयचं ॲडमिशन कशा पद्धतीनं करावं, ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीनं भरावा, ट्रेड सिलेक्शन कसं करावं आणि प्रवेश कशा पद्धतीनं मिळवावा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा पद्धतीनं व्हावं याची संपूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत। तर आज आपण पाहणार आहोत आयटीआय ॲडमिशनचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीनं भरावा। तत्पूर्वी मित्रांनो एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून चॅनलचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जर का तुम्हाला आयटीआयला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे, त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे। तर काय नोटिफिकेशन आहे हे आपण पाहूया। व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचं हे नोटिफिकेशन आहे। शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट 2023 प्रवेश सूचना आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डिटेल ही जाहिरात असणार आहे। या ठिकाणी पहा ऑनलाइन प्रवेश अर्ज भर आणि दुरुस्ती प्रवेश शुल्क जमा करण्याची तारीख आहे 12 जून 2023 ते 11 जुलै 2023 पर्यंत राहणार आहे, सायंकाळी 5 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्याची तारीख राहणार आहे 11 जुलै 2023 पर्यंत। त्याच्यानंतर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य देण्याचं जी तारीख आहे ती 12 जुलै 2023 पर्यंत राहणार आहे 19 जून पासून। त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याची तारीख राहणार आहे 13 जुलै 2011। अशा पद्धतीचं हे नोटिफिकेशन आहे पूर्ण। या ठिकाणी तुम्ही हे नोटिफिकेशन पाहू शकता। दुसरी फेरी, पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, चौथी फेरी आणि हे संपूर्ण फेऱ्यांचं हे नोटिफिकेशन आहे। तारीख वार या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, मी याची लिंक पण देणार आहे। ही संपूर्ण जाहिरात तुम्ही पाहू शकता। आपण आज आयटीआयला ऍडमिशन घेण्यासाठी काय प्रोसेस आहे, रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याला काय काय कागदपत्र लागणार आहेत याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। यामध्ये जी कागदपत्र लागणार आहेत, काय कन्सेप्ट आहे, एससी म्हणजे काय, एसटी म्हणजे काय, कुठल्या अधिकाऱ्याचं आपल्याला प्रमाणपत्र लागणार आहे याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर त्याची लिंक पण तुम्हाला मी देणार आहे। सोबतच काय काय कागदपत्र लागणार आहे त्यामध्ये आधार कार्ड आहे, भारतीय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र आहे, एससीसी एचएससी याचं प्रमाणपत्र आहे। सोबत सादर करावायचे काय काय डॉक्युमेंट राहणार आहेत याचं पण डिटेल या ठिकाणी संपूर्ण देण्यात आलेलं आहे। तर आता आपण पाहूया आयटीआयला रजिस्ट्रेशन घेण्यासाठी काय प्रोसेस आहे, काय पद्धत आहे, कशा पद्धतीनं आपल्याला हे करायचं आहे। या ठिकाणी पहा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे। या वेबसाईटवर जायचं आहे, ही आयटीआयची ऑफिशियल वेबसाईट आहे। या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारची हे आपल्याकडे विंडो येणार आहे। यामध्ये स्टेप 1 आहे, स्टेप 2 आहे, स्टेप 3 4 5 अशा पद्धतीच्या ह्या स्टेप आहेत। याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यापासून ते कोर्स निवडेपर्यंत अप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करणं, ऍडमिशन टू इन्स्टिट्यूट हे पूर्ण माहिती आहे। या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला। तर न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी इयत्ता 10वीचं जे आपल्याला मार्कशीट आहे ती मार्कशीट पण लागणार आहे, डॉक्युमेंट लागणार आहे। या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, आपला बोर्ड सिलेक्ट करायचा आहे, आपण कोणत्या बोर्ड मधून शिक्षण घेतलेलं आहे तो बोर्ड आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। जो कोणता बोर्ड असेल, राज्यातील माध्यमिक परीक्षा असेल, केंद्रीय माध्यमिक परीक्षा असेल, आंतरराष्ट्रीय कुठली असेल किंवा मग जनरल राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ संस्थान असेल, जे काही असेल तो आपल्याला बोर्ड सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर आपल्याला 10वीची जी आपली मार्क लिस्ट आहे ती लागणार आहे। या ठिकाणी आपल्याला आपला 10वीचा बैठक क्रमांक जो आहे आपला
तो टाकावा लागणार आहे. त्यानंतर आपलं परीक्षेचं वर्ष कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे, आपण कोणत्या वर्षामध्ये परीक्षा दिलेली आहे. त्यानंतर परीक्षेचा महिना कोणता होता तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, मार्च, एप्रिल, जुलै असं या ठिकाणी ऑप्शन आहेत, यापैकी तो आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपली जन्मतारीख काय आहे ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपले पहिले नाव काय आहे, जो रजिस्ट्रेशन करणारा आपला कॅन्डिडेट आहे त्याचे पहिले नाव काय आहे, लास्ट नेम काय आहे, सरनेम काय आहे हे टाकायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर सेकंडरी मोबाईल नंबर असेल तर तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपला ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे आणि आपल्याला एक पासवर्ड जनरेट करायचा आहे. यामध्ये आपण @ आणि नंबर वगैरे ठेवणार आहोत, ते कंपल्सरी आहे. तशा पद्धतीचा पासवर्ड जनरेट करायचा आहे. जो आपण पासवर्ड जनरेट करणार आहोत तो कन्फर्म पासवर्ड मध्ये टाईप करायचा आहे आणि जो आपल्या समोर कॅप्चा येणार आहे तो कॅप्चा आपल्याला जशाचा तसा या ठिकाणी टाईप करायचा आहे. त्यानंतर रजिस्टर वर क्लिक करायचं आहे. आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कंप्लीट होणार आहे. तुम्ही पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. ओके वरती क्लिक करायचं आहे. आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या किंवा फोटो काढून ठेवा. हे आपल्याला आता आपलं ऍडमिशन कंप्लीट होईपर्यंत आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला लागणार आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे. आपल्याला ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर जो आपल्या समोर कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे. जशाचा तशा कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपलं नाव येईल. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन ऍक्टिव्हिटी नावाचा ऑप्शन दिसतो. पहा या ऍडमिशन ऍक्टिव्हिटी ऑप्शन मध्ये जायचं आहे. ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जायचं आहे. ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एक अशा पद्धतीचं नोटिफिकेशन येणार आहे, एक सूचना येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे संपूर्ण वाचायचं आहे आणि ओके वर क्लिक करायचं आहे. ओके वर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा आपण फॉर्म भरणार आहोत. आपलं कंप्लीट आलेलं आहे या ठिकाणी इन्फॉर्मेशन. आपल्याला मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे, इंडियन सिलेक्ट करायचं आहे, आपला जो धर्म असेल तो धर्म सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपली जी कास्ट आहे ती आपल्याला कास्ट सिलेक्ट करायची आहे. जे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सबकास्ट असेल सबकास्ट सिलेक्ट करायची आहे. आपली कास्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला आपलं कास्ट नेम काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे. जे काही कास्ट नेम असेल ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर पहा सबकास्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर जे ओपन मध्ये असतात त्यांचं नो येणार आहे, अदर कास्ट जे असतात त्यांचं यस येणार आहे. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये नो ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला मेल आयडी आपला ऍटोमॅटिक येणार आहे, मोबाईल नंबर वगैरे ऍटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर आपलं इन्कम काय आहे, किती 1000 रुपयापर्यंत आपलं कौटुंबिक उत्पन्न आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट पेज वरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर वेबसाईट थोडीशी लोड घेईल, पुढचं पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी पहा आपला ऍड्रेस या ठिकाणी आपला टाईप करायचा आहे. आपला जो काही पत्ता असेल तो आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे. ऍड्रेस लाईन 1, ऍड्रेस लाईन 2 हे आपल्याला टाईप करायचं आहे. आपला स्वतःचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे. त्यानंतर आपलं जे काही गाव असेल ते गाव निवडायचं आहे. आपलं गाव निवडल्याच्या नंतर आपला पिनकोड जो आहे तो पिनकोड पण आपल्याला निवडायचा. आपला पिनकोड आहे तो पिनकोड आपला टाकायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज वरती क्लिक करायचा आहे. आपला पिनकोड जो आहे तो पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर पुढं नेक्स्ट करायचं आहे.
आता आपण या ठिकाणी पालकाचा तपशील आहे तो आपण भरणार आहोत. उमेदवार अनाथ असेल तर नो यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर अनाथ आश्रम वगैरे असेल, अनाथ असेल तर त्या ठिकाणी आपण अनाथ आश्रमाचं नाव वगैरे लिहू शकतो. या ठिकाणी मग त्याचा पत्ता वगैरे येणार आहे, जिल्हा वगैरे येणार आहे, ते सर्व डिटेल या ठिकाणी येणार आहे. आणि नसेल तर आपल्याला नो करायचं आहे आणि पुढे कंटिन्यू आपली माहिती येणार आहे. आता या ठिकाणी मी आपला उमेदवार अनाथ नाही नो करतो. त्यानंतर खाली पालकाचा तपशील येणार आहे. या ठिकाणी आपल्याला वडिलाचे पहिले नाव, त्यानंतर वडिलाचे नाव, आईचे नाव, शेवटचे आडनाव, हे सर्व काही आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे. आपला व्यवसाय काय आहे कौटुंबिक, तो पण आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी पहा, व्यवसायाचे लिस्ट ओपन होते. आपला जो काही व्यवसाय असेल तो आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचा आहे, तो व्यवसाय निवडायचा आहे. त्यानंतर आईचा व्यवसाय जो असेल तो व्यवसाय निवडायचा आहे. त्यानंतर उत्पन्न आपल्याला निवडायचं आहे, वार्षिक उत्पन्न जे काही असेल ते आपल्याला या ठिकाणाहून सिलेक्ट करायचं आहे. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर आपल्याला हे एक एक सिलेक्ट करत जायचं आहे आई वडिलाचं आणि नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवर क्लिक केल्यावर आपल्या समोर हे विंडो ओपन होणार आहे. आपण आता या ठिकाणी संरक्षण श्रेणी तपशील भरणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो आपण संरक्षण श्रेणीशी संबंधित आहात का, असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर अपंग श्रेणीचा तपशील असेल तर तो आपल्याला या ठिकाणी तपशील टाकायचा आहे. यामध्ये 40% अपंगत्व अधिक कायम अपंगत्व असलेली व्यक्ती आहे का, तर ते असेल तर यस टाकायचं आहे, नसेल तर नो टाकायचं आहे. आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर त्या पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपंग असेल तर कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे ते पण आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर अदर डिटेल येणार आहे. आपण इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा पास आहात का, असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर क्रीडा श्रेणी आहे. क्रीडा श्रेणीमध्ये जर आपल्याकडे काही प्रमाणपत्र असतील, आपण जर काही यामध्ये सहभागी झालेलो असेल तर आपल्याकडे डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनलचं जे काही सर्टिफिकेट असेल ते आपल्याला असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील शासकीय मान्यताप्राप्त बालगृहातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आहे हे. तर यापैकी आपला उमेदवार असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. आणि आपल्याला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. असेल तर या ठिकाणी पहा, आपल्याला तो जिल्हा आणि बाल सुधार ग्रहाचा तालुका सिलेक्ट करावा लागणार आहे. या ठिकाणी आपला उमेदवार त्या या प्रकारात येत नाही, त्यामुळे आपण नो करणार आणि नेक्स्ट पेजवर क्लिक करणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी प्रवेश पात्रताची आपली विंडो ओपन होणार आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी ऑटोमॅटिकली महाराष्ट्र सिलेक्ट होऊन येणार आहे. शाळेचे राज्य येणार आहे आपले. त्यानंतर महाराष्ट्र राज्या व्यतिरिक्त सिलेक्ट करायचं असेल तर ते पण करू शकतो आपण. भारताबाहेरील उमेदवार असेल तर तो सिलेक्ट होईल. आपलं महाराष्ट्राचा आहे, आपण महाराष्ट्र क्लिक करणार आहोत. त्यानंतर शाळेचा जिल्हा आहे, त्यानंतर शाळेचा तालुका आहे, त्यानंतर शाळेचे गाव आहे, कुठल्या गावामध्ये आपलं शिक्षण झालेलं आहे, आपली प्रवेश पात्रता आपण या ठिकाणी भरत आहोत. या ठिकाणी आपली दहावी झालेली आहे, दहावीचा उमेदवार आहे तर असेल तर या ठिकाणी आपण दहावी SSC उत्तीर्ण आहोत असं यस करायचं आहे. त्यानंतर आपण एखादा तारांकित विषय घेऊन जर परीक्षा दिलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्या ठिकाणी जर अर्जदार हा ब्लाइंड असेल किंवा हँडिकॅप असेल तर आपल्याला या ठिकाणी यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला SCC डिटेल भरायचं आहे. आपल्याला विषयवार गुण, एकूण गुण आणि मिळालेले गुण आपल्याला या ठिकाणी
टाकायचे आहेत। या ठिकाणी पहा एकूण गुण आणि मिळालेले गुण आपल्याला संपूर्ण या ठिकाणी माहिती यामध्ये टाकायचे आहे। मग त्यामध्ये आपली मराठी असेल, हिंदी, संस्कृत, दुसरी भाषा असेल, इंग्रजी असेल, हे संपूर्ण आपल्या आपले मार्क या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहेत। हे तुम्ही पाहू शकता, हे संपूर्ण आपल्याला माहिती भरून घ्यायची आहे। आणि पुढं आपल्याला आपण नेक्स्ट करणार आहोत। पुढं तुम्ही पाहू शकता ही पूर्ण माहिती आपली भरलेली आहे। या ठिकाणी आपलं टोटल कॅल्क्युलेशन येणार आहे। त्यानंतर इतर काही गुणवत्ता आहे का? इंटरमिडिएट चित्रकला परीक्षा किंवा मग इतर कुठली परीक्षा आपण पास आहोत का, किंवा मग संरक्षण श्रेणीशी संबंधित, बाल सुधारगृहाशी संबंधित, असं जे काही असेल ते आपल्याला या ठिकाणी यस करायचं आहे आणि मार्क टाकायचे आहेत आपल्याकडं, ते पण या ठिकाणी गणल्या जाणार आहेत। त्यानंतर या ठिकाणी पहा एकूण गुण आणि वेटेज या ठिकाणी येणार आहे। आपल्याला एकूण गुण आणि आपण किती गुण मिळवलेले आहेत याचं संपूर्ण डिटेल या ठिकाणी येणार आहे। त्यानंतर दहावी व्यतिरिक्त जर आपण इतर कुठली परीक्षा पास असेल तर या ठिकाणी आपल्याला ते भरायचं आहे। मग त्यामध्ये HSC आहे, डिप्लोमा आहे, ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, जे काही आपल्याकडं पात्रता असेल तर ती आपल्याला या ठिकाणी डिटेल भरायची आहे। जर उमेदवार HSC पास असेल तर ते पण या ठिकाणी टाकता येणार आहे। पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, ग्रॅज्युएट आहे, मग जे काही उच्चतम शिक्षण असेल ते पूर्ण माहिती आपल्याला या विंडोमध्ये पुढं फिल करत जायची आहे। या ठिकाणी पहा नेक्स्ट आणि प्रिव्हियसचा ऑप्शन येतो, त्या पद्धतीने आपल्याला नेक्स्ट करत जायचं आहे। HSC चा आपण आता डिटेल भरणार आहोत। तर यामध्ये आपलं कुठली फॅकल्टी होती ती सिलेक्ट करायची आहे, आर्ट होती, सायन्स होती, कॉमर्स होती, जे काय असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर 8वीतील गुणांचा तपशील एक आहे, या ठिकाणी पाहू शकता आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचं आहे, गुण सिलेक्ट करायचे आहे आणि टक्केवारी सिलेक्ट करायची आहे, नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर पाहू शकतो आपण नेक्स्ट पेज वरती आल्याच्या नंतर पहा आपल्याला प्रिव्हियस ट्रेनिंग डिटेल विचारतंय। ITI करण्या अगोदर जर आपण काही ट्रेनिंग वगैरे घेतलेलं असेल तर आपल्याला यस करायचं आहे, घेतलेलं नसेल तर आपल्याला नो करायचं आहे। आपण जर एखादं कुठलं ITI यापूर्वी जर एखादं ट्रेनिंग घेतलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचं आहे आणि आपण उत्तीर्ण झाल्याचं वर्ष सिलेक्ट करायचं आहे। अशा पद्धतीनं वर्ष सिलेक्ट करायचं आहे, नसेल तर आपल्याला नो करायचं आहे। आणि असेल तर मग संस्थेचे नाव, व्यवसायाचे नाव, कुठलं ट्रेनिंग घेतलं हे डिटेल आपल्याला भरायचं आहे। या ठिकाणी आपण नो करणार आहोत आणि नेक्स्ट पेज वरती क्लिक करणार आहोत। त्यानंतर पहा उमेदवाराचा मूळ जिल्हा या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे, आपला उमेदवार कुठला आहे तर या ठिकाणी ते आपलं सिलेक्ट करणार आहोत। ते ऑटोमॅटिक सिलेक्ट होऊन येणार आहे, आपण फॉर्म भरत आहोत त्यामुळं। या त्यानंतर खाली पहा या ठिकाणी आपल्याला शुल्क भराचा ऑप्शन येत आहे। या ठिकाणी आपल्याला यस वर क्लिक करायचं आहे, स्वीकार वर क्लिक करायचं आहे आणि आपली जी परीक्षा फीस येणार आहे ती आपल्याला भरायची आहे। या ठिकाणी आपल्याला पेमेंट रिसीप होणार आहे। या ठिकाणी मेक पेमेंट वर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। तुम्ही या ठिकाणाहून आपलं परीक्षेचं जी फीस आहे ती आपण परीक्षेची फीस भरणार आहोत। या ठिकाणी पहा वेगवेगळे ऑप्शन आहेत, क्रेडिट कार्ड आहे, डेबिट कार्ड आहे, UPI आहे, नेट बँकिंग आहे किंवा मग वॉलेट आहे। वॉलेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वॉलेट आहेत, आपण UPI पेमेंट पण करू शकतो। या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, फीस सिलेक्ट करायची आणि प्रोसिडवर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर हे आपलं पेमेंट होणार आहे, आपल्याला पेमेंट परमिशन द्यायची आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला पेमेंटचं नोटिफिकेशन येणार आहे। हे नोटिफिकेशन आल्याच्या नंतर आपल्याला आपलं पेमेंट होणार आहे, पेमेंट रिसिप्ट आपल्याकडे आपल्याला सांभाळून ठेवायची आहे। अशा पद्धतीनं पहा आपलं पेमेंट हे झालेलं आहे, आपलं पेमेंट झालेलं ही स्क्रिप्ट पावती आपल्याला फोटो काढून ठेवता येईल किंवा मग सेव्ह करून घेता येईल, हे डाउनलोड पण करून घेता येईल आपल्याला।
त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवायची आहे, डाउनलोड करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण पेमेंट रिसिप्ट पण पाहू शकणार आहोत. अशा पद्धतीची ही पेमेंट रिसिप्ट येणार आहे की कशा पद्धतीने आपण पेमेंट केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ओके वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज वर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्यासाठी सूचना आहेत, उमेदवारासाठीच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण नेक्स्ट आणि प्रिव्हियस पेज वर आपण जाऊ शकणार आहोत. आपला डिटेल फॉर्म वगैरे आपण पाहू शकणार आहोत. ही आपली पेमेंट रिसिप्ट आहे. ही आपण पेमेंट रिसिप्ट प्रिंट काढून घेऊ शकतो, ही डाउनलोड करू शकतो. डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ओके करायचं आहे, त्याची प्रिंट आपल्याला काढून घेता येणार आहे. त्यानंतर खाली आपल्याला यायचं आहे, नेक्स्ट पेज वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणाहून आपला जो अप्लिकेशन फॉर्म आहे तो अप्लिकेशन फॉर्म आपण या ठिकाणाहून डाउनलोड करणार आहोत. या ठिकाणी दोन भाषेतून आपल्याला आपला अप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करता येणार आहे, मराठी किंवा इंग्रजीमध्ये हा फॉर्म आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. आपल्याला ज्या भाषेमध्ये हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे त्या भाषेमध्ये आपण हा फॉर्म डाउनलोड करून घेणार आहोत. आपल्याला आपला फॉर्म जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे, पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे, दोन्हीच्या प्रिंट काढायचे आहेत आणि आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्या नजीकच्या आयटीआय कार्यालयामध्ये जायचं आहे. मग ते प्रायव्हेट असेल, शासकीय असेल, त्या ठिकाणी जाऊन आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स जे आहेत ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर पुढची संपूर्ण प्रोसेस होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला आयटीआयचा फॉर्म हा भरायचा आहे आणि आपला आयटीआयला प्रवेश निश्चित करायचा आहे. तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजलेली असेल. तर यापुढेही आपण आपलं ट्रेड सिलेक्शन कसं करायचं आहे, ऍडमिशन कम्प्लीट कसं करायचं आहे, या संपूर्ण स्टेप आपण पाहणार आहोत. तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून चॅनलचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.